गोरंबेच्या महिलेचा निपाणीत खून, 2 महिन्यानंतर घटना उघडकीस, पतीसह निपाणीतील दोघे ताब्यात. कौटुंबिक वादातून गोरंबे तालुका कागल येथील महिलेचा खून झाल्याची घटना 2 महिन्यानंतर आज उघडकीस आली. गीता सागर शिरगावकर वय 34 राहणार गोरंबे तालुका कागल असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती सागर शिरगावकर यांच्यासह तिघांना कागल पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेचा खून सुपारी घेऊन केल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत घटनास्थळ सह पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की मृत गीता गोरंबेची असून तिचा विवाह कोगे तालुका करवीर येथील युवकाशी 18 वर्षापूर्वी झाला होता. तिला मुलगा व मुलगी अशी 2 अपत्ये आहेत. गीताचे बऱ्याच वर्षापासून गोरंबेतील सागर शिरगावकर यांच्याशी प्रेम संबंध होते. 6 महिन्यापूर्वी तिने पती व मुलांना सोडून सागरशी नृसिंहवाडीत विवाह केला. 4 महिने गीता आणि सागर गोरंबेत राहायचे. सागरचेही पहिले लग्न झाले असून त्यालाही आपत्ती आहेत. विवाहानंतर सागर आणि गीतामध्ये कौटुंबिक वाद व्हायचे. रात्रीच गीता बेपत्ता झाल्याची फिर्याद 2 महिन्यापूर्वी सागरने कागल पोलिसात दिली होती. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता. या दरम्यान कागल पोलिसांना गीताचा मृतदेह निपाणीत शेतात पुरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपासात पोलिसांना जत्राट वेसवरील एका शेतात गीताचा मृतदेह आढळला. संशयावरून बसव सर्कल परिसरातील हनुमान मंदिरामागे राहणाऱ्या 32 आणि 22 वर्षीय युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी गीताचा खून करून पुरल्याचे सांगितले. या दोघांनाही पोलिसांनी घटनास्थळी फिरवून अधिक माहिती घेतली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. दुपारी 1 पासून सायंकाळी उशिरापर्यंत कागल आणि निपाणीतील बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी थांबून होते. 2 महिन्यापूर्वी खून झाल्याने वैद्यकीय पथकालाही पाचारण केले होते.